तर सुरुवात ही ब्रेकिंग बातमीनंच करतोय. जम्मू काश्मीरमध्ये शोपियाच्या तुर्कवंगम भागामध्ये चकमक सुरू असून दहशतवादी आणि सुरक्षा दलादरम्यान ही चकमक सुरू आहे. 3 दहशतवादी ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत, थेट प्रशांतकडे जाणार आहोत. प्रशांत, गुड मॉर्निंग. मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यामध्ये चकमक सुरू झालेली आहे. काय सविस्तर माहिती, चकमक थांबली आहे का? ज्या पद्धतीनं माहिती मिळते आम्हाला की जम्मू काश्मीरमध्ये 300 परिसरामध्ये शोपियान जिल्ह्यातील या भागामध्ये पहाटेपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. यामध्ये साधारणतः 3 दहशतवाद्यांना ठार करण्यामध्ये सुरक्षा दलाला यश आलं. या सुरक्षा दलामध्ये निमलष्करी दल, त्यानंतर जम्मू काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्कर या तिघांचाही समावेश आहे. त्यावेळी भारतीय लष्कराला या भागामध्ये दहशतवादी लपून असल्याची गुप्तहेरांनी माहिती दिली. त्याच्या आधारावरती या संपूर्ण भाग गावाला वेढा टाकण्यात आला. त्यानंतर संपूर्ण भागाला कार्डन ऑफ केल्यानंतर जेव्हा घराची तपासणी सुरू होती तेव्हा दहशतवाद्यांनी थेट त्यांच्यावरती गोळीबार करायला सुरुवात केली. त्याचा चोख उत्तर भारतीय लष्करांनी दिलं आणि सुरक्षा दलांनी दिलं आणि त्यामध्ये 3 दहशतवादी ठार झालेले आहे. 3 दहशतवादी जे आहेत ते हिजबुल मुजाहिदीनच्या संदर्भात असल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि अजूनही ऑपरेशन सुरू आहे. या भागामध्ये आव्हान करण्यात आलेलं आहे की चकमकीच्या ठिकाणावरती कुठल्याही सर्वसामान्य नागरिकांनी काश्मीरातील नागरिकांनी जाऊ नये आणि सोबतच या भागामध्ये कार्डन ऑफ करण्यात आले आणि ऑपरेशन संपल्यानंतर या भागात पुन्हा एकदा सर्च ऑपरेशन सुरू करण्यात येणार आहे. स्टुडिओ प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल आणि तिथल्या सगळ्या अपडेट्स ज्या आहेत त्या जाणून घेत राहणार आहोत. तर आपण पाहतोय दहशतवादी आणि सुरक्षा दलादरम्यान जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरू आहे. यामध्ये 3 दहशतवादी ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आणि आता बातमी पाहणार आहोत पंतप्रधान आढावा बैठकीसंदर्भातली, कारण पंतप्रधान सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आज संवाद साधणार आहेत. आज आणि उद्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार असून आज दुपारी 3 पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाऊन निर्बंध शिथिल केल्यानंतरच्या स्थितीचा आढावा घेणार असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उद्याच्या फेरीमध्ये त्यांचा समावेश आहे. आज मात्र पंजाब, केरळ, गोवा, उत्तराखंड, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान संवाद साधतील. आज ईशान्येकडील राज्यांसह 21 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधानांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होत असून केंद्रशासित प्रदेशांचे नायब, राज्यपाल आणि प्रशासकांशी चर्चा होणार आहे. तर बुधवारी म्हणजेच उद्या महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, दिल्ली, कर्नाटक, गुजरात, बिहार आणि उत्तर प्रदेश अशा 15 एकूण राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. ज्या राज्यांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे, जिकडे संक्रमण सर्वाधिक होत आहे, अशा 15 राज्यांशी पंतप्रधान उद्या संवाद साधणार आहेत. तर पंतप्रधान जम्मू काश्मीरच्या नायब राज्यपालांशी देखील चर्चा करणार आहेत. पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. प्रशांत, आज आणि उद्या पंतप्रधानांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आहे, बैठकीमध्ये लॉकडाऊन संदर्भात नेमका काय निर्णय घेतला जाऊ शकतो? अनलॉक 1 जारी करण्यात आल्यानंतर ज्या दिशेने भारताचं आगमन सुरू आहे, ज्या दिशेने मार्गक्रमण होत आहे, त्यामध्ये कोरोनाची संख्या ही दुपटीने वाढत असल्याची माहिती पडली. तर गेल्या 3 दिवसापासून जर बघितलं सलग 11,000 जास्त दररोज नवीन रुग्ण आढळत आहेत, त्यामुळे 3,00,000 टप्पा केव्हाच भारताने पार करण्याच्या प्रयत्नात आहे. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग 2 देशभरातील सर्व मुख्यमंत्र्यांसोबत आणि नायब राज्यपालांसोबत आणि केंद्रीय प्रदेशांच्या प्रशासकांसोबत विस्ताराने चर्चा करणार आहे. आज पहिला दिवस हा खास करून ज्या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी आहे आणि ज्या राज्यामध्ये आता कोरोना संक्रमण कुठेतरी थांबलेलं आहे अशा राज्यांसंदर्भात आज चर्चा होणार आहे. दुपारी 3 या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला सुरुवात होणार आहे. त्यानंतर उद्या साधारणतः ज्या राज्यांमध्ये कोरोनाचे संक्रमण वाढवलेलं आहे आणि मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आहे, उदाहरणार्थ राजस्थान, त्यानंतर सोबत जर बघितलं आपण कर्नाटक किंवा तामिळनाडू किंवा महाराष्ट्र, दिल्ली यासारख्या प्रदेशामध्ये मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहे, या सगळ्या मुख्यमंत्र्यांसोबत विस्ताराने पंतप्रधान चर्चा करणार आहे आणि कुठेतरी या इथून एक नवीन कशा पद्धतीने मार्ग काढता येईल आणि सोबत सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या अडचणी आहेत आणि कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे तो कसा दूर करता येईल याकडे प्रामुख्याने लक्ष राहणार आहे. आणि सोबतच अनलॉक 2 जर जारी करायचं असेल तर कशा पद्धतीने गाईडलाईन असतील
या संदर्भात देखील विस्ताराने या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे म्हणाले. धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी. या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग संदर्भातले सगळे अपडेट्स देखील जाणून घेत राहू तुर्तास. धन्यवाद.